पार्किंग प्लॉटपासून विठ्ठल मंदिरापर्यंतचा प्रवास हा साधारण 1 किलोमीटरचा आहे. पार्किंग प्लॉटपासून 10-सीटरवाल्या इलेक्ट्रिक वॅन्स इथे उपलब्ध आहेत, परंतु त्यांचा टायमिंग 9:30 असल्यामुळे आणि आम्ही आधीच निघत चाललो असल्यामुळे आम्ही सध्या पायी पायी विठ्ठल मंदिराकडे चाललो आहोत. हंपी ट्रॅव्हलिंगचा आजचा माझा दुसरा दिवस आहे आणि आत्ता मी आहे साऊथ हंपीमध्ये. नॉर्थ हंपी टू साऊथ हंपी आम्ही रिक्षाने ट्रॅव्हल करून आलो आहोत आणि नॉर्थ हंपी टू साऊथ हंपी ट्रॅव्हल करून पूर्ण दिवस साऊथ हंपी एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही रिक्षा बुक केलेली आहे आणि त्याच्यासाठी टोटल दिवसाचे मी 2600 रुपीज पे केले आहेत. साऊथ हंपीची आजची माझी सुरुवात आहे विठ्ठल मंदिरापासून. हे एक हेरिटेज वास्तू आहे आणि आज पूर्ण दिवसभरामध्ये मी साऊथ हंपीच्या वेगवेगळ्या प्लेसेस एक्सप्लोअर करणार आहे. विठ्ठल मंदिर हे युनेस्को हेरिटेज वास्तू असल्यामुळे इथे प्रवेश फी आकारली जाते आणि ती 40 रुपये इतकी आहे.